बुलढाणा अर्बन द्वारा निर्मित राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित जिजाऊ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सुबोध भावे आणि अन्य मराठी अभिनेते यांनी या चित्रपटामध्ये काम केले असून 1 तासाचा हा मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच परिपूर्ण आहे का किंवा यामध्ये काही उणीव आहे का, त्या सुचवण्यासाठी नुकतेच बुलढाणा अर्बनच्या सभागृहात या चित्रपटाचे चित्रपट गृहात प्रदर्शन करण्यापूर्वी विविध सामाजिक व तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक राधेश्याम चांडक, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील व शहरातील साहित्यिक, पत्रकार आणि जाणकार हजर होते. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा. राजमाता जिजाऊंचा इतिहास लोकांना कळावा, विशेष करून विद्यार्थ्यांना कळावा यासाठी बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊंवरती 1 तासाचा लघुपट तयार करण्यात आला. आज हा लघुपट बुलढाणा अर्बनच्या सभागृहामध्ये दाखवण्यात आला. त्या ठिकाणी संबंधी पुरुषोत्तमजी खेडेकर, संजयजी गायकवाड आमदार आणि बुलढाण्यातले सर्व वरिष्ठ पत्रकार यांना सुद्धा बोलावलं होतं. आणि त्यांच्या काही सूचना आहेत का किंवा सिनेमा करताना काही चूक झाली का यासाठी त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं. परंतु आनंदाची गोष्ट अशी की एकही चूक त्या लघुपटाला कोणी काढली नाही, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि 1 तास 5 मिनिटाचा लघुपट येणाऱ्या 10-15 दिवसानंतर जी खेडेकर साहेबांनी शिवसृष्टी तयार केलेली आहे त्या ठिकाणी एक सभागृह फोटो तयार करून ताडपत्रीचं या ठिकाणी विशेष करून शाळेच्या ज्या सहली येतात विद्यार्थी पाहू शकतील अशी व्यवस्था आम्ही येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये करणार आहे.